नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बघा जे आपण साडीचा बघा ड्रेस शिवलेला होता त्यातून एवढी अर्धी साडी उरलेली आहे, म्हणजे अर्ध्याला पण कमी आहेत बघा, इथे तेवढी साडी उरलेली आहे, त्याचाच उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि इथं मी बघ साडी पण घेतली आहे, आणि घ्यायची आहे आपल्याला गोणी। गोणी आपल्याला थोडीशी कडक सारखी घ्यायची आहे। इथे मी गोणी घेतलेली आहे बघा, तुमच्या गा असेल ती घ्या तुम्ही। आणि जर तुमच्या गा गोणी असेल तर फॉर्म असेल तर फॉर्म वापरू शकता। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी डबल फोल्ड साडी आतून घेतली आहे। आता तुम्ही कुठलंही पण एक असं गोल असं एक घ्या, म्हणजे मापासाठी गोल येण्यासाठी एक राऊंड, छोटं मोठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। इथं मीडियम घेतलेलं आहे बघा मी, असं आपण गोल आखून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गोल आहे तो एकदम व्यवस्थित येईल। इथं बघा मी आता गोल कट करून घेतले, आपले दोन गोल निघतील सोबतच। तर आता आपण कट करून घेऊ बघा। आपले दोन गोल तयार झाले आहेत। आता कुठे पण निशाण करून घ्यायची बघा, अशी इथं निशाण केल्यानंतर टेपने मोजून घ्यायचं आहे। आता म्हणजे किती लागेल ते त्या हिशोबाने असं असं टेप पकडून ना मोजायचं आहे। म्हणजे आपण लक्षात राहते खून करेल असते तर। इथं बघा आपले साडे 38 इंच येत, तर आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला 39 इंचाचा आपल्याला घ्यायचा आहे। याच्यासाठी घेर घ्यायचा आहे, इथं आपण मोजून घेऊ। आपण हे पण डबल घ्यायचं आहे। व्यवस्थित मोजून घ्यायचं। इथं आलं आपलं 39.5 इंच, इथं आलं। आता हे व्यवस्थित आपण बघ इथं खून करून घेतलेलं आहे, व्यवस्थित असं कट करून घेऊ। हे बघा डबल फोल्ड आहे, कारण आपल्याला अस्तर पण याच लावायचं आहे, म्हणून आपण डबल फोल्ड घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर वेगळं अस्तर असेल तर तुम्ही वेगळं लावू शकता। एवढी कटिंग आपली झाली आहे, आता सेम आपण याच पद्धतीने आपल्याला गोणीची कटिंग करून घ्यायची आहे। मी इथं बघा साडी आपण उंची घेतलेली आहे, उंची म्हणून दाखवत तुम्हाला किती आहेत ती। उंची आपली आहे 17 इंच आहेत। आता आपण सरळ गोणी कट करून घेऊ, कडेकडे जी साईड आहे ती। आता इथे आपल्याला 17 इंचावरती बघा निशाण लावायचं आहे। बघा आता इथे आपले गोणचे बघा दोन भाग होते। आता आपण घ्यायचं आहे 39 इंच घ्यायचं आहे, 39.5 इंच सॉरी। बघा बाकी तर एक्स्ट्रा आपण कट करून टाकू। इथं बघा आपण गोणीची पण कटिंग झाली आहे, इथून बघू शकते। आता आपल्याला काढायचं आहे एक गोल काढायचं आहे बघा, थोडं थिकनेस साठी मी इथं डबलच घेत आहे बघा आता गोणीच। इथं बघू शकते मी गोणीचे दोन काढले, तर असे आपण ठेवून ना याला आपण शिलाई मारून घ्यायची आहे कडे कडेने, आणि आडव्या आणि उभ्या
थोडस जर एक्स्ट्रा कोणीच निघलं असेल तर ते आपण कट करून टाकणार आहोत. आता इथं सुद्धा बघा आपल्याला जसं आपलं कापडाचं माप आहे ना तसं कडेकडेने बघा गोणीच्या पूर्ण असं डबल फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहेत या बरोबर. सारखं करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित अशा शिलाई मारून घ्यायच्या आडवे आणि उभ्या. चला तर याला मी आडवे आणि उभ्या शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते मी या गोल पार्टला पण आणि या पार्टला पण जॉईंट करून घेते पूर्ण आणि मग तुम्हाला दाखवते. या ठिकाणी बघा दाखवून पूर्ण अशा आडवे आणि बघा उभ्या शिलाई मारून घेतल्या आहे मस्त असे पीस तयार झाले दोन्ही पण बघा. याला सुद्धा मी आतून आणि बाहेरून सगळं स्टिच करून घेतलेलं आहे. आता इथं वरती बघा कुठल्या पण एका साईडला आपण काय करायचं आहे एक पट्टी घ्यायची आहे कारण हे जसे दोरे वगैरे निघतात ना गोणीचे त्यासाठी आपण एक पट्टी अशी लावून घ्यायची आहे त्याला दोरे वगैरे निघणार नाही. कुठल्या पण एका साईडला घ्या तुम्हाला आवडेल त्या साईडला कारण सेमच आहे. इथं बघा वरती मी अशी एक पट्टी अशी लावून घेते म्हणजे दोरे वगैरे आपण दिसणार नाही. चला तर लावून घेते आणि तुम्हाला दाखवते मी ठिकाण तुम्ही बघू शकता पट्टी बघा मी जॉईंट करून घेतली अशी एक साईडने वरच्या. हे बघा मस्त असं फिनिशिंग मध्ये हे बघा दोन्ही साईड दिसत आहे. आता उलटी आणि स्विच कोणत्या पण साईडने तुम्ही स्टिच करू शकता तर तुम्हाला दाखवते मी कसं स्टिच करायचं ते. या ठिकाणी बघा आता आपण काय कसं आहे आपण अगोदर ना दोन्ही साईड बघा जॉईंट करून घ्यायचं आहे सरळ आधी. इथं बघा मी आता जॉईंट करून घेतलेलं आहे सरळ असं थोडंसं साईडचं बघा एक्स्ट्राचं गोणीचं आहे ते आपण कट करून घ्यायचं सारखं म्हणजे आपण जॉईंट करायचं आहे. आता जो गोल पीस आहेत ना बघा आपण तिथं खूनसारखी केली होती ना तिथून जॉईंट पकडायचं असं धरायचं आणि राऊंडमध्ये पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे याला बरोबर माप येतं परफेक्ट असं वाढव पण भरत नाही आणि कमी पण येत नाही कारण आपण एक इंच जास्त घेतलं ना ते बरोबर आपलं जॉईंटमध्ये गेलं तेवढं एकदम परफेक्ट असा गोल लावता येतो ह्यो सांगितल्याप्रमाणे फक्त माप घ्यायचं. इथं बघा आता आपला गोल असा जोडून झाला आहे मस्तपैकी आणि इथे गोणीचे बघा दोरे वगैरे निघतात ना त्याला आता आपण एक पट्टी बघा कट करून घ्यायची आहे आणि पायपिंग करून घ्यायची आहे थोडीशी मोठीच पट्टी घ्या पायपिंगसाठी. सारखं थोडस एक साईडने फोल्ड करायचं या असं या पद्धतीने आणि राऊंडमध्ये पायपिंग करून घ्यायची दोरे वगैरे निघून त्यासाठी. आता या ठिकाणी बघा आपण आता साईडला असे पकडण्यासाठी बंद करून घेऊ. इथे बघा अडीच ते तीन तीन इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत मी लांबी आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठी किंवा कमी जास्त ठेवू शकता. इथे बघा मी गोणीचा पण एक एक पीस घेतला आणि कापडाचा पण एक एक असा पीस घेतला आहे काठाचा.
असं गोणीचं आतमध्ये ठेवायचं आणि साईडने असे फोल्ड करून ना एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपले बंद तयार होतील. यापासून दुसरा सुद्धा मी बंद तयार करून घेते. दोन बंद तयार करायचे आपल्याला, हे असे स्टिच करून घ्यायचे साईडला पकडून ना. इथं बघा आपली सुंदर अशी लॉन्ड्री बॅग तयार झाली आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवरती जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर अशी आपली बघा राऊंडमध्ये बॅग तयार झाली आहेत, अशी लॉन्ड्री बॅग. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.